नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. बघा, जे हप्ते आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे, तर जे पुढचे 2 महिन्याचे हप्ते आहेत ते तुम्हाला आता लवकरात लवकर म्हणजे 10 तारखेला बघा. तुम्ही व्यवस्थित ऐका आणि जे मी तुम्हाला सांगत आहे ते पूर्णपणे सत्य आहे. तर बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता असणार आहे 1500 असे 3000 रुपये तुम्हाला आता हे 10 तारखेलाच भेटून जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला पुढचे जे महिने भेटणार आहेत ते ॲडव्हान्समध्ये भेटतात, म्हणजे ते 10 तारखेलाच तुमच्या खात्यात टाकले जाणार आहे. आणि हे मी तुम्हाला माझ्या मनाने सांगत नाही, तर याबद्दल निर्णय झालेला आहे. तर काय महत्त्वाचा निर्णय आहे तो निर्णय समजून घ्या आणि सर्व जी अपडेट आहे, जी खुशखबर आहे ती जाणून घ्या. तसेच महिलांसाठी अजून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ते निर्णय देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व त्या निर्णयाबद्दल तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, तुम्हाला सर्व काही मी आता सांगतो. हे बघा, भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स, तर ॲडव्हान्स देणार लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा. हे बघा, मोठी घोषणा काय केली आहे डायरेक्टली मी तुम्हाला माहिती देत आहे. हे बघा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, पुढील 5 वर्ष ही चालू राहील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परडी जिल्हा बीड येथे जनसन्मान यात्रेच्या सभेप्रसंगी दिला. तसेच भाऊबीजेची ओवाळणी बघा, आत्ता जी माहिती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे ना, सर्वात मोठी खुशखबर आहे. आणि ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही 100% खुश होणार आहात, कारण जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला 10 तारखेलाच भेटत आहे. हे बघा, इथे स्पष्ट दिलेलं आहे. हे मी तुम्हाला माझ्या मनाने सांगत आहे. अजित पवार साहेबांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते अजित पवार साहेब, त्यांनी ही घोषणा केलेली आहे. हे बघा, इथे सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. हे बघा, तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे 3000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बघा, सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. म्हणजे जे तुम्हाला आता सर्वांना पैसे भेटले असतील, तर काही किंचित महिला आहेत ज्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पहिलेच पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत, तर ते पैसे पण तुमच्या खात्यात येऊन जाणार आहेत 5 तारखेपर्यंत. आणि त्यानंतर ज्यांना ज्यांना पहिले 2-3 हप्त्याचे पैसे भेटलेले आहेत, तर आता तुम्हाला डायरेक्टली जो आता पुढचा हप्ता आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर अशा पुढील 2 महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो डायरेक्टली तुम्हाला 10 तारखेलाच भेटून जाणार आहे. म्हणजे या येत्या 10 तारखेला 10 ऑक्टोबर रोजी तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे 1500 आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 असे मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. हे बघा, इथे दिलं आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे देखील जमा होतील असे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, ही सर्वात मोठी खुशखबर आहे. आणि हे ॲडव्हान्समध्येच बघा, इथे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला 2 महिन्याचे पुढचे 2 महिन्याचे पैसे तुम्हाला आता याच महिन्यात 10 तारखेला भेटून जाणार आहेत. बघा, ॲडव्हान्समध्ये ते भेटत आहेत आणि लाडकी बहिणींसाठी अजित पवारांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. ओके, चला आता पुढील अपडेट बघा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून अपडेट बाकी आहेत, बरं, धमाकेदार अपडेट आहेत अजून, पुढे व्यवस्थित समजून घ्या, नीटपणे जाणून घ्या. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटापट व्हिडिओला लाईक करा. चला, पुढील अपडेट आपण बघणार आहोत. आधार क्रमांक एकाचा तर पासबुक दुसऱ्याचे, नांदेडमध्ये लाडक्या बहिणीच्या पैशाचा गोड. बघा, आता लाडकी बहीण योजना आलेली आहे, यामध्ये काही ना काही प्रकार देखील चालू आहेत. कोणी काय करते तर कोणी काय करतंय. आता पुरुष मंडळ असूनही ते लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरतात. बघा, असा पण घोड चालू आहे, असा पण स्कॅम चालू आहे. तर काही जणांतर एवढे स्कॅम केलेले आहेत ना, तर अनेक महिलांचे पैसे इथे लाटलेले आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरती ते पैसे खेचलेले आहेत असं देखील झालेलं आहे. आता ही बातमी काय आहे, आधार क्रमांक एकाचा तर पासबुक दुसऱ्याचे,
हा जो घोड आहे तो घोड पहिला आपण समजून घेऊ आणि त्यानंतर अजून एक जबरदस्त अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती अपडेट देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हे बघा, आधार कार्डावर खाडाखोड करून लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यात जमा केल्याप्रकरणी प्रशासन अजूनही गंभीर नसल्याचे दुसऱ्या दिवशी आढळून आले. मनाटा येथील हे बघा CSC केंद्र चालक सचिन भुजंग थोरात व सुनील भुजंग थोरात या दोन्ही बंधूंनी ओळखीच्या लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची कागदपत्रे वापरून 100+ अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे हडप केले. बघा, 100+ अधिक लाडक्या बहिणींचे पैसे यांनी हडप केलेले आहेत आणि आता हे सापडतीलच बरोबर आणि यांच्यावरती बरोबर कारवाई देखील होणार आहे, काही टेन्शन नाही. पुढील अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आता ही देखील जबरदस्त अपडेट आहे आणि मोठी कारवाई आपण म्हणू शकतो. लाडकी बहीण योजना सेवा शुल्क कपात केला तर कारवाई. आता जरी सेवा शुल्क ज्यांनी कपात केला, तुमच्या खात्यातून जरी पैसे कट केले तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. तर हे कोणासाठी आहे ते समजून घ्या. हे बघा, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलेन्स हे बघा इथे काय म्हटलं आहे, ECS मॅडेट रिटर्न चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. बघा, मिनिमम बॅलन्स ठेवा किंवा तुमचं पहिले थकित हप्ते किंवा तुमचं अकाउंटमध्ये मायनसमध्ये होतं असे कारण देत बँकवाले तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कट करत होते, काही त्यामधून थोडेफार पैसे कट होत होते. तर आता बघा, महत्त्वाचा निर्णय आलेला आहे, अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल. बघा, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव वगैरे हे जे मोठे अधिकारी होते ते उपस्थित होते आणि त्यामध्येच हा निर्णय घेतला आहे की लाडकी बहीण योजनेचे जरी बँकांनी पैसे कट केले तर अशा बँकांवरती कारवाई करण्यात येईल असे ते थेट इशारा बँकांना देखील देण्यात आलेला आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त अपडेट बघितला आहेत. तर महत्त्वाची खुशखबर आणि महत्त्वाचा टॉपिक आजच्या या व्हिडिओचा होता. तर बघा, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तुम्हाला पैसे जे आहेत ते याच महिन्यात 10 ऑक्टोंबर रोजी भेटणार आहेत. ही सर्वात मोठी गुड न्यूज होती आपल्या सर्व माता बहिणींसाठी, आपल्या महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी ही खुशखबर होती. ओके, तर बघू आता काय होतं काय नाही. आणि ज्यांना पैसे अजूनपर्यंत भेटले नाही तर काय टेन्शन घेऊ नका, 5 तारखेपर्यंत वेट करा, 5 ऑक्टोंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ओके, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.